तर इराण आणि अमेरिकेमधील तणावाकडे तिसरं महायुद्ध म्हणूनही पाहिलं जातंय. युद्ध झाल्यास त्याचा परिणाम जगभरात होणार आहे. भारताच्या आर्थिक स्थितीबाबतही चिंता व्यक्त केली जाते. पाहूयात याचा हा स्पेशल रिपोर्ट. अमेरिका इराण तणावाचा जगभरात परिणाम. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर जगाच्या चिंतेत वाढ. भारतावरही आर्थिक संकट ओढावण्याची भीती. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारताचे नुकसान. भारताचा विचार केल्यास इराण आणि भारत यांच्यातील संबंध अत्यंत संतुलित आहेत. चाबहार बंदर आणि गॅस पाईपलाईन यांच्या व्यतिरिक्त दोन्ही देशांमध्ये अनेक करार झालेले आहेत. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यास भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यातच भारताचे अमेरिकेसोबतही चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारत या दोन्ही देशांना युद्ध टाळण्यास सांगत आहे. भारत आपल्या गरजेच्या 95% कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे भारताला आखाती देशांशी संबंध चांगले ठेवावे लागतील. युद्ध सुरू झाल्यास त्याची मोठी आर्थिक झळ भारताला बसण्याची शक्यता आहे. सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर सामान्य पातळीवर स्थिरावले आहेत. मात्र युद्धजन्य परिस्थितीत भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास भारतातील महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतच नाही तर जगभरातील अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेकडे लागलंय. जगावर आर्थिक मंदीचं संकट असताना युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं आर्थिक जगत मोठ्या संकटात सापडलंय. भारतीय शेअर बाजारासह जगभरातील शेअर बाजारांवर याचा परिणाम दिसून येतोय. भारतीय शेअर बाजारात गेल्या 2 दिवसात मोठी घसरण दिसून येते. त्यात सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. एकूणच जगभरातील आर्थिक गणित या परिस्थितीवर अवलंबून असल्यानं गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यामुळे या परिसरात लवकर शांतता प्रस्थापित होण्याची गरज व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.